आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उद्गाव मराठी शाळेला 25 लाख मंजूर, काम लवकरच होईल, जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासने यांचा विश्वास. 2020 साली शाळेला होणार 150 वर्ष पूर्ण. उद्गाव येथील जिल्हा परिषदेच्या देसाई विद्या मंदिर या मराठी शाळेला 25 लाख रुपये मंजूर झाले असून लवकरच काम सुरू होईल अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासने यांनी दिली. उद्गाव येथे माळ भागात देसाई विद्या मंदिरची मराठी शाळा आहे. 1932 साली या शाळेची 10 खोल्यांची इमारत बांधण्यात आली आहे. जिल्हा परिषदेकडून या इमारतीची डागडुजी केली जाते. सध्या ही इमारत जीर्ण झाली असून शाळेला नव्या इमारतीची गरज आहे. गेल्याच वर्षी या शाळेच्या 2 खोल्यांच्या भिंती आणि छत कोसळल्यानंतर जिल्हा परिषदेला जाग आली आणि शाळेच्या नव्या इमारतीसाठी जोमाने प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर आमदार उल्हासदादा पाटील यांच्या प्रयत्नातून सिद्धिविनायक ट्रस्टकडून देसाई विद्या मंदिरला 25 लाख रुपये मंजूर झाले असून यातून या शाळेसाठी अद्ययावत इमारत बांधण्यात येणार आहे. 2020 साली या शाळेला 150 वर्ष पूर्ण होत असून त्यापूर्वी इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल असा विश्वास स्वाती सासने यांनी व्यक्त केला. महानकर न्यूजसाठी उद्गावहून संदीप इंगळे. गेल्याच वर्षी 13 जूनला आपल्या देसा विद्या मंदिरची इमारत वादळी वाऱ्याच्या पावसामुळं कोसळली होती. त्याची इमारत नवीन बांधकाम करण्यासाठी आम्ही मी झडपी सदस्य तसेच या विभागाचे आमदार उल्हासदादा पाटील आम्ही दोघांनी मिळून सिद्धिविनायक ट्रस्टवाल्यांच्याकडून फंडसाठी मागणी केली होती. तसेच मी माझ्या जिल्हा परिषदकडे काही रूमची मागणी केली होती. दादांच्या आणि माझ्या प्रयत्नातून सिद्धिविनायक ट्रस्टकडून आपल्याला आदेश बांदेकर साहेबांनी 25 लाख रुपयाची रक्कम मंजूर करून दिलेली आहे. तसेच जिल्हा परिषदकडून DPTCकडून आपल्याला 2 रूमची तरतूद ZPNसुद्धा करून दिलेली आहे. ह्या जिल्हा परिषदला मला 2 रूम मंजूर करण्यासाठी आपले शिक्षण सभापती अमरीशदा घाटगे तसेच आपल्या विभागातील झडपी सदस्य निंबाळकर सरकार यांची मदत मिळाली. येत्या वर्षभरात आपल्या या शाळेचं बांधकाम पूर्ण होऊन नवीन वर्षात येणाऱ्या 2020ला आपल्या शाळेला 150 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेस आपली सर्व मुलं आपल्या ह्या नवीन इमारतीत असणार याची मी हमी देते.